मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नागपुरात लॉकडाऊन होणार नाहीये, मात्र 7 मार्च पर्यंत नागपूर जिल्ह्यातील आठवडी बाजार सर्व बाजार बंद राहणार आहेत. तसंच शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस 7 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. हॉटेल्स 50% क्षमतेनं सुरू राहतील, मात्र रात्री 9 वाजेपर्यंतच हॉटेल खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मंगल कार्यालय लॉन रिसॉर्ट्सही 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तेव्हा नागपुरात जरी लॉकडाऊन जाहीर झाला नसला तरी देखील 7 मार्चपर्यंत नागपुरातल्या आठवडी बाजार शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर 25 फेब्रुवारीपासून ह्याची अंमलबजावणी होणार आहे, ती 7 मार्चपर्यंत चालू राहील. तो 7 मार्चपर्यंत या ठिकाणी आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहील. 7 मार्चपर्यंत सर्व मार्केट बंद राहतील, परंतु ते शनिवार रविवारी सर्व मार्केट शनिवारी रविवारी बंद राहतील. हॉटेल व अत्यावश्यक सेवा वगळून हे करण्यात येईल. सर्व शाळा 7 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील. रेस्टॉरंटमध्ये 50% क्षमतेला परवानगी आहे, परंतु रात्री 9 पर्यंतच ते सुरू राहतील. 9 नंतर बंद राहतील सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमसुद्धा 7 मार्चपर्यंत बंद असतील. मंगल कार्यालय लॉन रिसॉर्ट यांना दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंतची बंद ठेवण्याची त्या दिलेली आहे. 2 दिवस आम्ही त्यांना क्लोजिंगसाठी दिलेले आहेत. कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार आहोत. चाचण्यांचे प्रमाण वाढविणार. नागरिकांनी कुठलेही लक्षण आढळल्यास स्वतःहून टेस्टिंग करावी असं आवाहन मी प्रसंगी करेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे अमरावती आणि अचलपूरमध्ये पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. 1 आठवडा अमरावती जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा निर्णय घेतला आहे. रुग्ण वाढतायत तरीही नागरिकांचा बेजबाबदारपणा जात नाहीये, त्यामुळेच अखेर 1 आठवड्याचा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आज संध्याकाळपासून हा 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. अमरावतीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मॉलसमोर रांगा लावलेल्या आहेत. अमरावती शहर आणि अचलपूर शहरात आज संध्याकाळपासून 7 दिवसांचा मोठा लॉकडाऊन लागणार आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. तरीही 7 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये गैरसोय होऊ नये यासाठीच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. अमरावती शहरात कोरोनाचे 6 नवे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले. दरम्यान शहरामध्ये 18 कंटेनमेंट झोन आहेत. शहराच्या 60%पेक्षा जास्त भागाला कोरोनाचा विळखा बसल्यानं नव्या कंटेनमेंट झोनची घोषणा करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाईला देखील सुरुवात झाली आहे. अकोल्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि ह्याच पार्श्वभूमीवर विकेंडला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. काल पहिला विकेंड लॉकडाऊन होता आणि आता अशाच प्रकारे पुढच्या काही विकेंड्सला लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. नवीन नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे